अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास राज्य शासनाने जे निर्बंध लादलेले आहे ते अत्यंत खेदजनक आहे। त्यामुळे देशातील सर्व शिवप्रेमींची निराशा झालेली आहे। मागील काळात आपण बघितलं असेल जेव्हा राज्यात कोरोना रुग्णांची संख्या फार जास्त होती त्यावेळेस सुद्धा अनेक पुढाऱ्यांनी आपापल्या पक्षाचे मोठे मोठे कार्यक्रम घेतले, त्यानंतर अनेक पुढाऱ्यांनी आपल्या मुली मुलींचे लग्न लावले शाही थाटात। त्या लग्न समारंभात हजारो लोकांची गर्दी होती आणि आपण बघितलं असेल आता जानेवारी महिन्यात संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतीचे इलेक्शन सुद्धा झालेले आहे। त्यावेळेस सुद्धा राज्य शासनाने कुठलीही काळजी न घेता सगळ्या कार्यक्रमांना परवानगी दिली, पण आज आमचे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास ते जे निर्बंध लादलेले आहे त्यांनी तत्काळ ते मागे घ्यावे आणि आम्हाला संपूर्ण जोमात उत्साहात आम्हाला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करून देण्यात यावी।